मित्रांनो, आजच्या ह्या ई लर्निंग सेशनमध्ये मी पुन्हा आपल्या कोपाच्या सर्व प्रशिक्षणार्थींचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या सेशनला सुरुवात करतो. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सायबर सिक्युरिटी या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे की इन्फॉर्मेशन म्हणजे काय, आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी हा सायबर सिक्युरिटीचा भाग असून हा नक्की काय करतो हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आज आपण सायबर सिक्युरिटीमध्ये अजून काही अन्य घटक पाहणार आहोत, जसे की SSL, HTTPS, सिक्युरिटी थ्रेट्स, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी व्हल्नरेबिलिटी आणि रिस्क मॅनेजमेंट हे नक्की काय असते. त्यापूर्वी आपल्याला मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की सायबर सिक्युरिटी जर आपण ही ओव्हरऑल टर्म जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा आपण पूर्ण IT वर्ल्डबद्दल बोलत असतो. आपण असंही म्हणू शकतो की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिक्युरिटी, जसं की मी म्हटलं होतं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ह्या सगळ्याच गोष्टी येतील, म्हणजे सगळेच मीडियम येतील. कम्प्युटर पण येणार त्याच्यामध्ये, नेटवर्क कंपोनंट पण येणार. कम्प्युटरमध्ये जर आपण पाहिलं तर हार्डवेअर कंपोनंट येणार, है ना, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर कंपोनंट येणार. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण IT रिलेटेड IT येणार असं म्हणू शकतो. जसं मी म्हटलं की IT कम्प्युटर्स येणार, नेटवर्क्स येणार, इवन तुमचे प्रोग्राम जे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी, जे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवण्यासाठी किंवा सिस्टम सॉफ्टवेअर बनवण्यासाठी ते सुद्धा येणार. अशा ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे तेव्हा आपण म्हणतो, म्हणजे प्रोटेक्ट कोणापासून करायचं आहे, पुन्हा तेच की अनऑथराइज्ड युजरपासून तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे. म्हणून आपण ह्या ओव्हरऑल टर्मला एक वर्ड देतो की सायबर सिक्युरिटी, किंवा यालाच आपण IT टेक्नॉलॉजी सिक्युरिटी असं सुद्धा म्हणू शकतो. तर ही IT टेक्नॉलॉजी सिक्युरिटी किंवा सायबर सिक्युरिटी तर ही कोणती एरिया कवर करते, म्हणजे कशाला प्रोटेक्ट करते, कोणत्या कोणत्या गोष्टींना प्रोटेक्ट करते आहे, ते आपण एकदम सिम्पली आणि सिम्पल लँग्वेजमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर बघा ती कुठल्या एरियाला कवर करेल, तर आपण म्हणू शकतो पुन्हा IT भाषेमध्ये ॲप्लिकेशन सिक्युरिटी, त्यानंतर मग इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. काल बघितलं आपण की सायबर सिक्युरिटीचाच भागही इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आहे. डिजास्टर रिकव्हरी आणि नेटवर्क सिक्युरिटी, जर आपण ह्या चारही एरिया जर बघितल्या तर ह्या एरिया आपण सिक्युरिटीसाठी कन्सिडर करतो आहे, म्हणजे सायबर सिक्युरिटी ह्या एरियाला कवर करेल असं आपण म्हणतो आहे. जसं ॲप्लिकेशन सिक्युरिटी जर आपण म्हटलं तर ॲप्लिकेशन म्हणजेच आपण म्हणतो की कम्प्युटरच्या भाषेत ॲप्लिकेशन म्हणजे आपण सॉफ्टवेअरमध्ये घेऊन जाऊ. समजा सॉफ्टवेअर पाहिलं तर आपण म्हणतो सिस्टम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे बहुतेक लोकांना माहीत आहे किंवा माहिती नसेल. आपण कोपाचे विद्यार्थी आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहीत पाहिजे आहे. ह्या छोट्या छोट्या टर्म्सनीच आपले कन्सेप्ट बनत असतात. तर बघा, सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे आपण म्हणतो की हार्डवेअरला चालणं. जेव्हा आपण हार्डवेअर म्हणजे कम्प्युटरच्या बद्दल बोलतो तर आपला कम्प्युटर काय आहे की एक डमी पीस आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वेगळेवेगळे इक्विपमेंट लागले आहे. त्याच्यामध्ये मदरबोर्ड आहे, त्याच्यामध्ये माऊस आहे, त्याच्यामध्ये त्यानंतर तुमचा कीबोर्ड आहे, त्यानंतर तुमचा मॉनिटर आहे, आणि आपलं CPU आपण म्हटलं मदरबोर्ड आहे, तर CPU मदरबोर्ड आहे, CPU हार्डडिस्क आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र चालावं. आणि कम्प्युटरला समजाव की तो कम्प्युटर म्हणूनच आहे, तो आपला भाग नाही आजचा, पण हे बेसिक कम्प्युटरमध्ये येतंच, पण एक ओव्हरऑल तुम्हाला माहीत असावं म्हणून मी सांगतो आहे. तर ह्या सर्वांना चालना देण्यासाठी ह्या यांचा हृदय म्हणून आपण असं म्हणू शकतो की ऑपरेटिंग सिस्टीम है ना. तर हा एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे आणि हा इंटरफेस करतो तुमच्यात आणि तुमच्या कम्प्युटरमध्ये. आपण असंही म्हणतो त्याला की इट इज इंटरफेस बिटवीन यूजर अँड कम्प्युटर, म्हणजे आपलं CPU समजा. म्हणजे आणि अशा या सिस्टम सॉफ्टवेअरवर आपण वेगळ्या वेगळ्या ॲप्लिकेशन्स, म्हणजे वेगळे वेगळे सॉफ्टवेअर जे आपल्याला वापरायचे आहे, जसे आपण MS Office वापरतो या एखादी गाण्याचं सॉफ्टवेअर वापरतो, विंडोज मीडिया प्लेअर म्हणा, की आजकाल आपण आपल्या अँड्रॉईड फोनवर सुद्धा, आपण अँड्रॉईड काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे, आणि ह्या फोनवर सुद्धा आपण आपल्याला गरज बसेल त्या ॲप्स आपण डाउनलोड करतो आणि आपण त्याचा वापर करतो. तर अशा काही यूजर ओरिएंटेड ॲप्लिकेशन्स पण आहेत, आपण त्यांना म्हणतो आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर असे सॉफ्टवेअर जेव्हा डेव्हलप होतात किंवा असे सॉफ्टवेअर जेव्हा बनत असतात
तेव्हा ते एका प्रोसेसमधून जातात. ते डायरेक्टली सॉफ्टवेअर घेतला आणि प्रोग्रॅमिंग आपण केली आणि डायरेक्ट सॉफ्टवेअर बनला असा भाग नाही. कंपनीमध्ये जेव्हा हा सॉफ्टवेअर बनत असतो तेव्हा हा वेगळ्या वेगळ्या प्रोसेसमधून जातो. प्लॅनिंग होईल, डिझायनिंग होईल, त्याच्यानंतर त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन होईल, इंटिग्रेशन होईल आणि शेवटी मग तुम्हाला तो आउटपुटमध्ये येतो. मग त्याचं पुन्हा टेस्टिंग होईल. ह्या सगळ्या गोष्टी त्या लाईफसायकलमध्ये असतात. असो, ह्याच लाईफसायकलला, ह्या सॉफ्टवेअर बनण्याच्या प्रोसेसलाच डेव्हलपमेंट लाईफसायकल असे म्हणतात. आणि अशाच लाईफसायकल, म्हणजे मी सांगितलं की वेगळ्या वेगळ्या स्टेजमधून हा सॉफ्टवेअर बनताना जात असतो, बरोबर आहे. तर अशाच त्याला वेगळ्या गोष्टीपासून म्हणजे प्रोटेक्ट करता याव म्हणून आपण काय म्हणतो आहे, अप्लिकेशन सिक्युरिटी. तिथे त्या प्रत्येक स्टेजवर त्याची सिक्युरिटी असणे गरजेचं आहे म्हणून. तर आता हे प्रत्येक स्टेजवर त्या अनऑथराइज युजरपासून याला प्रोटेक्ट कसं केलं जाईल, तर प्रत्येक डिपार्टमेंटला किंवा प्रत्येक स्टेजला जे काय आहे, कोणाला ऑथेंटिकेशन द्यायचं आहे, कोणाला ऑथरायझेशन द्यायचं आहे, प्रत्येकाचा रोल डिसाईड केलं करून दिला जाईल. प्रत्येकाला आय डी असतील, प्रत्येकाला पासवर्ड असेल, तो त्या त्या गोष्टीने, त्या आय डी आणि पासवर्डने ते गोष्ट सिक्युअर्ड केल्या जाईल. त्याच्यातच सेशन मॅनेजमेंट करण्यात येतं, त्यानंतर एक्सेप्शन मॅनेजमेंट करण्यात येतं, त्यानंतर ऑडिटिंग आणि लॉगिंगही त्यामध्ये करण्यात येतं. हे झालं, हे अप्लिकेशन म्हणजे ह्या आपण जे म्हणतो आहे की कोणता कोणता एरिया हा सायबर सिक्युरिटी कव्हर करेल, तर पहिली गोष्ट आपण बघितली अप्लिकेशन सिक्युरिटी, हा एरिया तो कव्हर करेल. जसं की सेकंड आहे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटीबद्दल आपण बरंच बोललो आहे. याच्यामध्ये तो काय करणार आहे, इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये तो आयडेंटिफिकेशन, म्हणजे अनऑथराइज्ड युजर आहे की नाही त्याचं आयडेंटिफिकेशन करेल. त्यानंतर तो काही क्रिप्टोग्राफी वापरेल. आता क्रिप्टोग्राफी म्हणजे काय ते आपण आजच्या सेशनमध्ये व्यवस्थितपणे बघणार आहोत की क्रिप्टोग्राफी काय, त्याला आपण आज सुरुवात करणार आहोत आणि पाहणार आहोत की क्रिप्टोग्राफीचं इतिहास काय, क्रिप्टोग्राफी कशी सुरू झाली ते समजेलच तुम्हाला. मी सांगेल त्याचं डिटेलिंग की क्रिप्टोग्राफी म्हणजे नक्की काय. त्याच्यानंतर आपण म्हणतो की डिझास्टर रिकव्हरी. आता प्रत्येक कंपनी किंवा जो कंपनीचा ओनर आहे किंवा कंपनी इंडस्ट्रीज आहे, तर ते लोक ऑलरेडी म्हणजे डिझास्टर म्हणजे काय म्हणू शकता की भूकंप आला, या कंपनीमध्ये जाळपोळ झाली, या काही झालं तरी तुमचा जो असणारा तिथं डेटा आहे हा लॉस्ट होऊ शकतो, है ना. किंवा तुमचे इम्पॉर्टंट फाईल्स नाहीशा होऊ शकतात, तुमच्या म्हणजे इम्पॉर्टंट असलेल्या हार्डडिस्क तिथून डॅमेज होऊ शकतात. तर यावेळेस त्याची पूर्ण खबरदारी, म्हणजे एक वेगळा सर्व्हर बनवणं असेल किंवा एखाद्या जागेवर त्या सर्व्हरवर त्याचा बॅकअप घेणं असेल, ह्याची खबरदारी टोटली ती घेतलेली असते कंपनीद्वारे, ती घेण्यात येते. त्यानंतर आपण म्हणू की नेटवर्क सिक्युरिटी. नेटवर्क सिक्युरिटीमध्ये आपण म्हणू शकतो की आपला फायरवॉल व्यवस्थित लावला आहे की नाही. आपण फायरवॉलबद्दल बघणार आहोत की फायरवॉल नक्की करतं काय, की फायरवॉल यासाठी की ब्लॉक अनऑथराइज्ड युजर, म्हणजे अनऑथराइज्ड युजरला ब्लॉक करण्यासाठी फायरवॉल व्यवस्थित लावले आहे की नाही, अँटीव्हायरस आणि अँटी स्पायवेअर व्यवस्थित वापरत आहेत की नाही. त्यानंतर याच्यामध्ये आपण नेटवर्क सिक्युरिटीमध्ये असे म्हणू शकतो की युजॅबिलिटी, रिलायबिलिटी, इंटिग्रिटी, ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्या नेटवर्कची सेफ्टी आपण देऊ शकतो व्यवस्थितपणे. आणि हे कसं आहे, मी जस्ट तुम्हाला सांगतो हा एक ओव्हरव्ह्यू आहे की सायबर सिक्युरिटी या चारही क्षेत्रामध्ये ह्या ह्या पद्धतीने आपण प्रोव्हाइड करू शकतो. सायबर सिक्युरिटीचे जे डिटेलिंग आपण घेणार आहोत त्यामध्ये ह्या गोष्टी अजून सविस्तरपणे येतील. याचे डिटेल्स, याच्या ग्राफिकली प्रेझेंटेशन मी तुम्हाला देणार आहे व्यवस्थितपणे, ते अजून मी तुम्हाला समजून सांगणार आहे. यानंतर आपण सायबर सिक्युरिटीमध्ये बघणार आहोत की SSL म्हणजे काय, तर सिक्युअर सॉकेट लेअर. आणि हा नक्की काय करतो, याच्यामध्ये कुठले प्रोटोकॉल्स असतात, त्याच्यामध्ये हा नक्की वर्किंग कसं करणार आहे, तर तत्पूर्वी मी तुम्हाला म्हटलं होतं की क्रिप्टोग्राफी, हा क्रिप्टोग्राफी आहे काय आणि क्रिप्टोग्राफीमध्ये होते काय आणि क्रिप्टोग्राफीचं इव्हॅल्युएशन झालं काय. तर हे आता तुम्हाला समजेलच, मी सांगतो आहे स्टेप बाय स्टेप की क्रिप्टोग्राफीची हिस्ट्री काय असणार आहे, त्याचं इव्हॅल्युएशन काय आणि आज आपण क्रिप्टोग्राफीचा यूज कसा करतो आहे हे आपण बघू. आपण अगदी सिम्पल लँग्वेजमध्ये ह्या सगळ्या कम्प्युटराइज टर्म समजण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांना टेक्निकली अगदी समजून येईल असं नाही, त्यामुळे मी अगदी साध्या भाषेत आणि सिम्पल भाषेत आपणाला समजेन असं समजून सांगतो आहे. जे आपले खेड्या भागातले विद्यार्थी आहे
त्यांनी याचा जास्त फायदा घ्यावा. आणि तुमच्या कुठल्या पण डिफिकल्टीज येत असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाका, मी नक्कीच त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करील. माझे हे सुरुवातीचे व्हिडिओ असल्यामुळे थोडं त्यामध्ये ग्राफिकल प्रेझेंटेशन कमी आहे, पण जसं जसं आता आपण व्हिडिओ वाढवू तसं तसं तुम्हाला मी विथ ग्राफिकल प्रेझेंटेशन बोर्डवर पण मी समजून सांगण्याचा प्रयत्न करील. आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअर करण्याचा, बहुतेक कन्सेप्ट आपल्या सिलॅबस रिलेटेड क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करत राहील. जसं की मी तुम्हाला म्हटलं की ह्या टॉपिकमध्ये आपण आता बघणार आहे क्रिप्टोग्राफी. क्रिप्टोग्राफी पूर्वी काही असं आहे की आपण ह्युमन बीइंग्स, म्हणजे जर आपण प्राचीन इतिहासात गेलो किंवा मध्ययुगीन भारतात आलो किंवा त्याच्याही आधी गेलो, आपण प्राचीनच्या आधी गेलो, करोडो वर्षाआधी गेलो, तर आपण कसं आहे की एक आपल्या ह्युमन बीइंगची एक डेव्हलपमेंट होत आलेली आहे. तर तीच डेव्हलपमेंट होत असताना आपल्या ट्रायबल एरियामध्ये छोटे छोटे समूह बनायला लागले. त्यानंतर मग समूह ट्रायबल एरियामध्ये समूह बनले, तसेच काही राज्य बनले, त्यांचे राजे तयार झाले आणि आपण समूहाने राहायला लागलो. वेगळे वेगळे राज्य तयार होत गेले, त्यांचे वेगळे वेगळे राजे झाले आणि त्यामध्यात काय झालं की मग लोक एकमेकांवर स्वाऱ्या करायला लागले, म्हणजे एक राजा दुसरं राज्य जिंकण्यासाठी त्यावर युद्ध करायला लागलं. तेव्हा काय असायचं की आपले मेसेजिंग, म्हणजे ह्या राजाचे मेसेज जर त्याला युद्ध काळामध्ये दुसऱ्या राजाला पाठवायचं आहे तर ते सिक्रेटली पाठवावं लागत होते, म्हणजे पाठवत असत. तर त्यावेळेस त्यांनी समजा इथून राजाने पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीसाठी मेसेज दिलेला आहे तर तो फक्त त्या व्यक्तीपर्यंतच मिळावा किंवा त्याच व्यक्तीला मिळावा आणि तो त्यांनी ओपन करावा. त्यामध्यात जरी कोणी तो मेसेज ओपन करून बघितला तरी त्या मेसेजमधलं त्याला काही कळू नये, ह्या पद्धतीची ते सोय असायची. पॉलिटिकल व्ह्यूने पण त्यावेळेस सिक्रेट मेसेजिंग करण्याची गरज पडत होती. त्यावेळेस पण त्या लोकांनी त्या मेसेजांना सिक्रेट करण्यासाठी काही वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स वापरल्या आहेत, काही वेगळ्या वेगळ्या टेक्निक वापरल्या असतील, बरोबर. तर क्रिप्टोग्राफी काय आहे, तर एक ते टेक्निक आहे की तुमचे मेसेजिंग ही सिक्रेट कसे जाईल आपल्या कम्प्युटरमध्ये, एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये पाठवताना किंवा नेटवर्किंगमध्ये इन्फॉर्मेशन शेअर करताना ती मेसेज सिक्युअर्ड कसे राहील, याची प्रोसेस म्हणजे क्रिप्टोग्राफी. आपण असं म्हणू शकतो की ते एक प्रकारचं आर्टही आहे आणि एक प्रकारचं सायन्सही आहे. आता ह्या क्रिप्टोग्राफीची सुरुवात कशी झाली, तर हा क्रिप्टोग्राफी वर्ड आला कुठून, तर हा ग्रीक भाषेतून हा वर्ड आलेला आहे. क्रिप्टो, KRYPTO, क्रिप्टो म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता त्याला, याचा अर्थ असा की हिडन, हाईड करून ठेवणे. आणि ग्राफेन, दुसरा वर्ड जो आहे तो ग्राफेन, GRAPHEN, ग्राफेन, याचा अर्थ असं म्हणू शकता तुम्ही रायटिंग, म्हणजे गुप्तपणे काहीतरी राईट करणे, हा तिथून हा शब्दाचा जन्म झाला आहे. आणि याचा इतिहास जसं मी तुम्हाला सांगतोच आहे की वेगवेगळे समूह बनले, त्यांचे राजे झाले, कोणाला मेसेज सिक्रेटली पाठवायचे होते त्यावेळेस ह्या सगळ्या प्रोसेस चालू झाल्या सिक्रेट मेसेज पाठवण्याच्या. जसं युद्ध काळामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी सुप्रेमॅसी ज्याला म्हणू आपण, पॉलिटिक्स राजकारणामध्ये सगळ्यात जास्त याचा उपयोग होत होता. आणि असं म्हणतात की कम्युनिकेशन करणे ही नैसर्गिक गरज आहे प्रत्येकाची, बिना कम्युनिकेशनच्या शिवाय आपण राहू शकत नाही. एक मी कुठेतरी वाचलं होतं की कम्युनिकेट अँड शेअर इन टू, आणि दुसरं टू कम्युनिकेट सिलेक्टिवली, त्याच्याशिवाय आपण ह्युमन बीइंगची कल्पना करू शकत नाही असं कुठेतरी मी वाचलेलं. म्हणजे क्रिप्टोग्राफी कसं की हे फक्त सिलेक्टिव्ह लोकांपुरतंच, म्हणजे हे सिक्रेसी आहे, म्हणजे सिलेक्टिव्ह लोकांपर्यंतच आपला मेसेज जाव आणि त्यांनीच तो मेसेजला ओपन करावा. इकडून मेसेज ओरिजिनल मेसेज असेल त्याच्यावर काहीतरी त्या मेसेजला स्क्रॅम्बल केलं जाईल आणि जेव्हा तो डेस्टिनेशनला पोहोचेल ज्याला ओरिजिनल मेसेज द्यायचा आहे त्याला ते रूल्स माहीत असतील, त्या रूल्सनी तो ते मेसेज ओपन करेल आणि तो त्याला ती ओरिजिनल मेसेज समजेल की काय दिलं आहे. म्हणजे ह्या गोष्टीसाठी काय असे रूल पण असेल की तो मेसेज स्क्रॅम्बल कसा करायचा, म्हणजे त्या मेसेजवर एका ओरिजिनल मेसेजवर दुसरा मेसेज कसा लिहायचा, त्याच्यानंतर मग जो तुम्ही जिथे पाठवणार आहे
तुम्ही झाले रिसिव्हर आणि जेव्हा तुम्ही सॉरी तुम्ही झाले सेंडर आणि जेव्हा तुम्ही रिसिव्हरला पाठवाल तेव्हा तो त्यालाही ते रूल्स माहीत असतील आणि त्या रूल्स वापरून तो ते काय करेल, ते मेसेज ओपन करू शकेल. जर इतिहासात पाहायला गेलं तर याचे मूळ आपल्याला सापडतात रोमन आणि इजिप्शियन च्या काळामध्ये, त्या सिव्हिलायझेशन्समध्ये आपल्याला याचे मूळ पाहायला मिळतात. तर जर आपण याच्या क्रिप्टोग्राफीचा इतिहास पाहतो आहे तर सगळ्यात आधी इथेच आपण म्हणू की ओल्डेस्ट क्रिप्टोग्राफी टेक्निक कोणती होती तर हायरोग्लिफ असं त्याचं नाव होतं. मी तुम्हाला सोबत सोबत त्याच्या फोटोज पण देणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, जे तुम्ही स्टॉप करून पाहू शकता आणि व्यवस्थित समजून घेऊ शकता की कशा पद्धतीने ते आहे. हे सगळ्यात ओल्डेस्ट टेक्निक आहे हायरोग्लिफ, ज्याचा 4000 वर्षाआधी इजिप्शियनमध्ये वापर केला जात होता. त्या इजिप्शियन काळातले राजे काही सिक्रेट स्वरूपातले मेसेज त्या काळामध्ये वापरत होते. त्यानंतर ती जमात म्हणजे आपली जमात हे ह्युमन बिईंग अजून स्कॉलर होत गेले, अजून हुशार होत गेले, अजून काही शोध लागत गेले त्याच्यामध्ये आणि काही अजून नवीन टेक्निक याच्या सिक्रेसीच्या शोधत गेले, अजून शोध लागत गेले. आणि त्यानंतर मग पुन्हा 500 ते 600 BC मोनो अल्फाबेटिक सबस्टिट्यूशन सायपर अशी काही टेक्निक निघाली, ज्यामध्ये मेसेज लिहिताना काही रूल्स वापरायचे. म्हणजे ह्या साईड समजा आपण सेंडर आहोत तर आपण काही रूल्स वापरत होतो मेसेज पाठवताना, आणि त्या रिसिव्हर साईडला जसं मी आधी सांगितलं की रिसिव्हर साईडला पण ते रूल्स माहीत असायचे आणि तो ते रूल्स वापरून मग ते मेसेज तो त्याला समजून जायचा की हा ओरिजिनल मेसेज आहे. त्याच रूल्सला आपण आजच्या डेटमध्ये क्रिप्टोग्राफी करताना की असं म्हणतो. ते की म्हणजेच आपले आजचे रूल्स आहेत. अजून एक क्रिप्टोग्राफी होती जी रोमन मेथड म्हणून खूप फेमस झालेली होती, त्यालाच सीजर शिफ्ट सायफर असे म्हणतात. यामध्ये जसं आता सेंडर जो आहे, समजा आपण सेंडर आहे आणि आपल्याला कोणाला मेसेज पाठवायचा आहे, तर आपण अल्फाबेटला च्या नंतर म्हणजे जसं आता ए आहे तर आपण एक नंबर देऊ 2 असं, आणि हा एक रूल बनवू. जसं आता मग तो रिसिव्हर साईडला मिळाला, आज समजा तो मेसेज पाठवायचा आहे तर आपण कसं पाठवू, एच्यावर आपण लिहू सी, बरोबर आहे, ए बी सी, म्हणजे सी हा 2 नंबरवर आला. समजा एक मेसेज आहे अटॅक, आपल्याला अटॅक असं म्हणायचं आहे, तर अटॅक म्हणताना आपण कसं लिहितो मेसेज, ए नंतर सी टी नंतर व्ही ह्या पद्धतीने तो मेसेज लिहिल. मी त्याचं तुम्हाला टाकतोय, इमेज टाकतोय, त्याच्यावरून तुम्हाला ते कळेल. रिसिव्हर साईडला ते रूल माहीत असल्यामुळे तो त्याला ओपन करेल आणि तो त्याला काय रीड करेल, अटॅक असं तो रीड करेल. तर ह्या काही टेक्निक्स आहेत आपल्या क्रिप्टोग्राफीतल्या जुन्या काळातल्या. याच्यानंतर जसं मग पुन्हा काही इव्हॅल्युएशन होत गेले, एकतर खूप क्रिप्टोग्राफीचं जर आपण डायमेन्शन पाहिलं तर स्टिग्नोग्राफी हा एक त्याचा खूप मोठा डायमेन्शन आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सर्व ह्या संबंधितले सर्व अजून डिटेल बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. काही प्रॉब्लेम असतील, डिफिकल्टीज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी माझा मेल आय डी तुमच्यासोबत शेअर करील, त्याच्यावरही तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. थँक्यू.